श्री स्वामी समर्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आज आम्ही आमच्या एरियामधलीच म्हणजेच आमच्या विभागातील स्वयंभू देवीच्या मंदिरात ओटी भरण्यासाठी आलो आहोत। तर इथे मी गावदेवी मातेची दरवर्षी नवरात्रीत ओटी भरते। चला तर पाहूया देवीचे सुंदर रूप आणि मंदिर। तर इथे मी देवीसाठी खण, नारळ, बेनी तसेच ओटीसाठी जे लागतात ते सामान घेतले आहे। तर आता मी जाते देवीची ओटी भरण्यासाठी। तर आमचं देवीचं दर्शन घेऊन झालं आहे तसेच ओटी भरून झाली आहे। तर आता आम्ही नवरात्रीमध्ये अष्टमीसाठी होम हवन करण्यासाठी लागणारे सामान घेण्यासाठी बाजारात आलो आहोत। तर आता आपण पाहूयात मी कुठले कुठले साहित्य घेतले। होम हवन केल्याने सकारात्मक शक्तीचा वास होतो। हवन केल्याने प्रदूषणमुक्त वातावरण मिळते, त्यामुळे आपले आरोग्य सुधारते। तसेच वाईट घटनांना टाळण्यासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी हवन केले जाते। तर मी अष्टमीसाठी होम हवन करणार आहे, त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते। सर्वात प्रथम इकडे मी घेतले आहेत तांदूळ, अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे आहेत। आणि या पाच झाडांच्या समिद्या आहेत, पाच प्रकारची वेगवेगळी झाडं असतात ना, त्यांच्या लाकडी सुकलेल्या काड्या आहेत। हे जव आहेत, हे काळे तीळ घेतले आहेत। आणि इकडे मी एक घेतलं आहे हवन सामग्री, याच्यामध्ये सर्व प्रकारचे मिक्स जे लागतात हवन करण्यासाठी ते सर्व फुलं वगैरे झाडांची पानं सर्व मिक्स आहेत। हा आपल्याला असा रेडीमेड कुठल्याही दुकानात मिळतो। त्याच्यानंतर इथे मी घेतले गुगुळ, हे थोडंसं कडक आहे, ते नंतर आपण जेव्हा करणार तेव्हा ते थोडंसं फोडून घ्यायचं आहे आपल्याला। आणि इथे सर्वात महत्त्वाचं आहे कमळगट्ट्याच्या बिया, ते आपल्याला होम हवनमध्ये आहुती देणार आहे तेव्हा आपल्याला हवनमध्ये टाकायचे। त्यानंतर इथे घेतलं मी भीमसेनी कापूर, जर तुमच्याकडे हा मिळत नसेल किंवा कुठल्या दुकानात अवेलेबल नसेल तर तुम्ही साधाही कापूर वापरू शकतात। शुद्ध गाईचं तूप घेतलंय। आणि सर्वात महत्त्वाचे असे शेण्या घेतलेत, जे हवन करण्यासाठी पेटण्यासाठी लागणार आहे। आणि इथे मी छोटंसं साईजचं होम कुंड घेतलंय, हे मला साधारणतः 150 रुपयापर्यंत मिळाले। तर तुम्ही आता पाहिलंच असेल आपल्याला काय काय साहित्य लागलं। तर तुम्हाला अष्टमीच्या दिवशी होम करायचं आहे, त्या दिवशी तुम्हाला हे सर्व साहित्य एका तामणामध्ये करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर मध टाकून ह्याची आहुती द्यायची आहे स्वाहा करून।
अष्टमीच्या दिवशी तुम्ही होम हवन कराल, त्या दिवशी तुम्हाला तांदळाची खीर करायची आहे, ती दुधातच करा. आणि ती जेव्हा तुम्ही कराल, ती थोडं थंड झाल्यावर आहे ना, आपण जेव्हा होम हवन करणार आहे तेव्हा हळूहळू टाकायची आहे, आणि टाकताना तुम्हाला स्वाहा बोलायचं आहे. तर आजचा हा असा छोटासा व्हिडिओ होता. तर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.